यहाँ पर सेट किया जा रहा है अल्पेश गायकवाड़ द्वारा। 4:13 होना चाहते हैं मैच की शुरुआत। गेंदबाज शेखर दलवी, गेंदबाज गोलंदाज शेखर दळवी राइट अबाउट द विकेट चा मारा, यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप आपण पाहतोय, चेंडू निघून गेलाय। व्हाइट चा इशारा अवांतर धावेने, इथून मात्र श्री गणेशा होतोय RD 444 या संघाचा। खराब शुरुआत शेखर दलवी द्वारा। पहली गेंद व्हाइट करा दी अंपायर द्वारा। पुढचा चेंडू जोरदार प्रहार फोर्स केलाय, चेंडूला निघून गेलाय चेंडू सीमारेषा पार, लॉन्ग ऑफ सीमारेषा पार, षटकार। बिंदास को यहां से कप्तान ने कहा कि बिंदास बल्लेबाजी करनी है। व्हाइट चा इशारा अवांतर धावेने, पुनः एकदा धावफलक पुढे सरकेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती आपण जर पाहिली तर ती 8 या अंकावरती। शेखर दळवी गोलंदाजी करता आपण पाहतोय, यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र वळण घेतोय, निघून गेला चेंडू थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये। चेंडूची फेकी, ढुंडो ढुंडो रे साजना, ही परिस्थिती पाहायला मिळते। दोन धावा मिळत आहेत, दोन धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय 10 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतोय। शांत क्रिकेट कहते इसे, जो बिंदास आप खेल रहे अपने टीम के लिए। 8 रन बने अपने टीम के लिए, स्कोर 10 रन। बढ़िया शुरुआत की है बिंदास लसने ने। मोहम्मद की भी अच्छी कोशिश थी वहां पर, लेकिन कहीं ना कहीं गेंद बिट कर कर बाउंड्री लाइन की तरफ जा रही थी। बढ़िया फील्डिंग। RD 444 ओली संघाचे पॅकर्स बंटी शेळके जर इथं उपस्थित असेल तर प्लीज त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे। जय पवार सरांच्या माध्यम आपल्याला निमंत्रित करणार देत आहे। यस, यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर, निघून गेलाय चेंडू सीमारेषे बाहेर, सुंदर चौकार, गुड शॉट। नहीं है, बढ़िया बल्लेबाजी बिंदास लसने द्वारा। या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते ती 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते। बिनबाद 14 अशी स्थिती आहे गोलंदाज तयार। यावेळेस मात्र जोरदार प्रहार, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अप्रतिम झेल पकडला जाईल आणि समाप्त होईल तो खेळ बिंदास लसने याचा। प्रयत्न होते इथे शेखर दळवीला माहिती आहे, अगोदरच धावा आपल्या षटकामध्ये भरपूर गेल्या आहेत, इथे विकेट येणं गरजेचं होतं आणि तो विकेट इथे प्राप्त केलाय आणि बिंदास लसणे याला शांत करताना शेखर दळवी। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, टीमचे कॅप्टन अक्षय कासार मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय। क्रमांक 3 आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेचे आयोजक JP पॅनल। अतिशय घातक चेंडू होता, ऑफस्टंप वरून हलकास इन स्विंग पाहायला मिळाला। सर्वेष्टकाच्या हातामध्ये रवीश मोमीन, चांगले इंस्ट्रक्शन करताना डॉट चेंडू कमबॅक पाहायला मिळत आहे शेखर दळवी याच्या माध्यमातून। एक क्लासिकल क्रिकेटर शेखर दळवी, राईट अ मोर्थ विकेट, धीमा चेंडू फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केला जात आहे।
चांगला चेंडू, शेवटचे तीन चेंडू खूप चांगले पाहायला मिळाले आणि पहिल्या तीन चेंडूवर भरपूर धावा खर्च केले होते, 14 धावा तब्बल खर्च केल्या होत्या शेखर दलवियाने शेवटच्या तीन चेंडूमध्ये, एक विकेट कोणताही धाव न खर्च करता, याला म्हणतात क्लासिकल. चला फील्ड लावून घ्यायचे शेखर दळवी, कारण की अजूनही दोन सामने खेळवायचे आहेत. प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे व्हिक्टोरियन स्पोर्ट्स संघ, विनंती असेल क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. 5 षटकांचा सामना आहे, आपण पाहतोय एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक बाद विशेष 14 धावसंख्या आपण पाहतोय. विशेष सहकार्य या स्पर्धेला बीआरपीएलचे प्रतिनिधी आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके संदीपजी वखारे आणि मनोजी ठाकरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य आहे. जेपी पॅनल, जय पवार आणि मुन्ना पाटण सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे. भिवंडीची मानाची प्रथम स्पर्धा आंपरचषक 2022 या स्पर्धेला आपण बघतायत. मित्रांनो, ही स्पर्धा आज नक्कीच सुरू झाली आहे आणि आजच्या दिवसातील ही चांगली लढ व्हॉइस ऑफ शेलार ते अंबाडी परिसर असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच त्यांना तुम्ही ऐकतायत आणि आज आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक, एक लेजेंड क्रिकेटर आणि लेजेंड कॉमेंटर. जेव्हा जेव्हा सिद्दीक बाबे सर कॉमेंट्री बॉक्समध्ये असतात तेव्हा खूप एंटरटेनमेंट होत असते. व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर यांचा देखील तुम्ही आवाज सकलपासून ऐकतायत. आणि आमचे उत्कृष्ट गुणलेखक, कमी वेळामध्ये जास्त प्रगती करणारे अल्पेश गायकवाड, विजेंद्रच्या बॅटमधून एक सुंदर असा क्लासिकल ट्राय पाहिला मी ते शतरक्षक चेंडू मागे, चेंडू अडू शकत नाही, चेंडू सीमा पार, खणखणीत चौक. सुरुवात केली आहे चौकाराने, पहिला मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि तिथून आता सुरुवात पुन्हा एकदा केली आहे विजेंद्र याने. विशाल पाटील गोलंदाज, अतिशय वेगवान गतीचा यॉर्कर पदीचा हा चेंडू आहे. औस देचं अपील केलं होतं, शॉर्ट टर्नमेंट शॉर्ट फाईनल, एक विकेट कीपर भरपूर उसक मध्ये होते, मात्र डॉट चेंडू समाप्ती होते. कम बॅक पाहायला मिळते. रोहन पाटील फलंदाजाने देखील मॅन ऑफ द मॅच पटकवली आहे. गोलंदाज विशाल पाटीलने देखील मॅन ऑफ द मॅच पटकवली आहे. म्हणजे स्टार वर्ल्ड वर्सेस स्टार असं म्हणू शकता आपण हा चेंडू. पुन्हा एकदा विशाल विकेट टेकर गोलंदाज आहे. सध्या तरी दोन चेंडू चार धावा खर्च केलेत. षटकातील पुढील चेंडू राऊंड द विकेट. पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र मूड चेंज केला फलंदाजाने, एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली आहे धावपलकावर 19 धावा 19 रन एक विकेट घेऊन नुकसान पर. चांगला क्रिकेट, वातावरण शांत, थंडगार हवा सुटली आहे. फलंदाजी करणारा संघ तुम्ही पाहताय RD 444 ओली, गतवर्षीचा नंबर वन टीम खेळताना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्या अगेन्स्ट ज्या संघाने मागच्या मॅचमध्ये शेवटच्या दोन चेंडूचा खेळ, पाच धावांची आवश्यकता असताना षटकार मारून सामना जिंकला होता, व्हिक्टोरियन स्पोर्ट खेळत आहे. व्हिक्टोरियन स्पोर्ट संघाकडे चांगली फलंदाजी आहे, 7 ते 8 चांगले स्फोटक फलंदाज आहेत. विशाल राईट आर्म ओवर द विकेट, अतिशय सुरेख ड्राइव पालवित खाली क्षेत्र, चेंडू सीमा पार, दर्जेदार चौकार. कासार वाइड अप लॉन्ग अप एंड चेंडू रेसिंग 4 रन्स, जबरदस्त क्लासिक फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. धाव संख्या धावपलकर तुम्हाला पाहायला मिळते, ते म्हणजे 23 धावा 23 रन. चांगला क्रिकेट, चांगला क्लासिक क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. विशाल पाटील राईट आर्म ओवर द विकेट, लॉन्ग रन अप सरवली एन कडून सामना करतो फलंदाज अक्षय. ऑन साइडला खेळायचं होतं, बॅटवर आला नाहीये, लेग स्टंपच्या बाहेर. अजीम अब्दुल सरांच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा, एक्स्ट्रा धाव धावपलकावर. धावसंख्या
24 धावा 24 रन्स। दुसरा पॉवर प्लेचा षटक तुम्ही पाहता विशाल पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत धावा खर्च झाल्यात त्या म्हणजे 10 धावा। पुन्हा एकदा अवुजदेचा अपील, यस पंचांपुढे प्रश्न विचारला होता गोलंदाज विशाल पाटील याने, प्लम एलवी पायचीच्या स्वरूपात अजून एक विकेट। मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पटकली होती विशाल पाटील याने, म्हणून जरी वारल्या या स्पर्धेमध्ये चांगला क्रिकेट पेश केला जात आहे त्याच्या माध्यमातून। चला फलंदाज लगेच पाठवून द्यायचा मैदानाच्या आतमध्ये। आतिश पाटील मॅन फ्रॉम वल, आतिश पाटील मैदानाच्या आतमध्ये, एक जबरदस्त लेफ्ट आर्म फलंदाज क्रमांक 4 वर मैदानाच्या आतमध्ये येत्या। टेनिस क्रिकेट बॉल मधील एक ऐतिहासिक क्रिकेटर, एक लेजेंडरी क्रिकेटर ज्याने 6 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता असताना त्या 32 धावा बनवण्याचं काम केलं होतं, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला विशाल पाटील। काहीतरी कानमंत्र देताना साकिब खान आपल्या गोलंदाजाला, कारण की गोलंदाजी खूप चांगली राहिली आतापर्यंत विशाल पाटील याची। आणि फलंदाज डावखुरी आताचा स्टायलिश फलंदाज पिन जिटर आतिश पाटील खेळपट्टीवर, विशाल सरवली एन कडून बिगिट करण्याचा प्रयत्न, आवूज द्यायचा अपील, ओ यस बॅटची इनर एज सर यष्टिकाच्या हातामध्ये, अजून एक धक्का देत असताना विशाल पाटील काय गोलंदाजी केली आहे। मागच्या 2 चेंडूवर 2 विकेट प्राप्त करताना विशाल पाटील काय म्हणणार, रोहन पाटील ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे विशाल पाटील या गोलंदाजाने, यस अतिशय महत्वाची विकेट इथून मात्र प्राप्त केलेली आतिश पाटील इथून मात्र डकचा शिकार होताना आपण पाहतोय। धावसंख्या आहे फलकावरती 24 धावा 2-3 गडी बाद RD 444-0 या संघाची। गेले कित्येक वर्ष BC4 फॉर्मेटच्या माध्यमातून समालोचन करत आहे, खूप चांगले लेजंड क्रिकेटर चांगला क्रिकेट खेळत आहेत, सध्याच्या घडीला यंगस्टार एक प्रभावित गोलंदाजी केली आतापर्यंत। मागच्या मॅचमध्ये निराश केलं प्रेक्षकांना दीपेश माळी याने, पुन्हा आता मैदानाच्या आतमध्ये आलाय, इथून एकच अपेक्षा असेल आपल्या टीम संघाला चालू हंगामाची एक चांगली सुरुवात व्हावी दीपेश माळी याच्या माध्यमातून। मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, कारण की तितकंच चांगला गोलंदाज साकिब खान इथे तयारी करतोय, आपले आर्म्स फ्री करतोय। साकिब टाइम प्लीज समय के बारे में आपको ध्यान रखना है साकिब। प्लीज स्टार्ट द मैच बी रेडी बी फास्ट। सामन्याला सुरुवात करायची आहे गोलंदाज तयार, साकिब खान राईट आर्म वरती विकेट चा मारा, निश्चितच अंपायर्स ट्रॉफी आपण पाहतोय 2022। लेफ्ट आर्म राऊंड द विकेट चा मारा इथून मात्र पाहायला मिळतोय साकिब खान याच्या माध्यमातून, एक धाव मिळेल, एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 25 या अंकावरती। अच्छी गेंती पडली आता बल्लेबाज विजेंद्र पाटीलने, एक सिंगल रन स्कोर आगे बढता हुआ 25 रन सिल्वर जुबली यहाँ पे रन बनते हुए RD 444-0 ओवली टीम के।
गोलंदाज साकिब खान पुनः एकदा सज्ज होता अपन पहात 25 या अंकावरती धावफलक है। पहिला चेंडू आतापर्यंत हाताळलाय। पांच चेंडू मध्ये काय घडेल हे मात्र पाहणं उत्सुकतेचं ठरेल। लेफ्ट आर्म राउंड द विकेट यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न। चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करत निघून गेलाय तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये। बढ़िया स्ट्रोक था दीपेश माली का। एक सिंगल रन अकाउंट ओपन करते हुए अपने और स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन। पहले मैच में जीरो पर आउट हुए थे दीपेश माली। यस निश्चितच या सामन्यामध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल, दबंग फलंदाजी करावी लागेल। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय साकिब खान याला ती चांगली गोलंदाजी आहे। ज्या पद्धतीने चेंडू हाताळतोय व्हेरिएशन संदेश जर आपण पाहिलं खूप महत्त्वाचा आहे, वैविध्यता खूप महत्त्वाची आहे। यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता, निघून गेलाय चेंडू सीमारेषा बाहेर, पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू। पांच धावा ऐड केल्या जातील धाव फलकामध्ये। धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 31 या अंकावरती। पंच हॅरी यांना आपण पाहतोय। हॅरी यांनी सकाळपासून चांगलंच काम केलं या स्पर्धेला आणि जे पी पॅनेलमध्ये जेव्हा काम करते ना अशा प्रकारचे पंच तुम्ही नक्कीच पाहत असता। त्यानंतर त्यांच्या समवेत आहेत पंच अजीम अब्दुल्ले सर। नक्कीच नक्कीच आपण 2015 ची देखील चर्चा करू। साकिब खान याचा पुढचा चेंडू, चेंडू मात्र पुन्हा एकदा मैदानाला गुदगुल्या करतोय, निघून गेला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। एकच धाव मिळेल। 2015 आणि 2014 च्या दरम्यान जय सरांच्या बद्दल मी म्हणेल, जेव्हा जय सर सुभाष मैदानावर चांगले कोचिंग देत असताना उमेश नाईक असो देवेंद्र ठाणगे असो असे चांगले चांगले खेळाडूंना कोचिंग देत होते, तेव्हा मी देखील तिथे उपस्थित असायचो। तेव्हा त्यांची आमची चांगली भेट झाली होती। तेव्हापासून जे पी हा नाव भरपूर मोठं झालं, पॅनल बनवण्यात आला, संपूर्ण पॅनलच्या माध्यमातून सर्व पंच चांगलं काम करताय। तिथे चांगला गॅप शोधण्याचा प्रयत्न होता दीपेश माली याचं खेळला आतापर्यंत, कारण दोन चेंडू दोन सिंगल आतापर्यंत मिळाले त्याला। यस दीपेश माळी याला माहिती आहे आपल्याला किल्ला लढवायचा आहे, संघ ज्या अडचणीमध्ये सापडलाय त्या अडचणीतून संघाला मात्र बाहेर काढायचं आहे। धावसंख्या झाल्या फलकावरती 33 या अंकावरती। यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय। आपण शुभेच्छा देऊया, कारण की बीसी फॉर्मॅट ज्यावेळेस खेळला जातो तेव्हा कॉम्प्लिमेंट जे आहेत जे वाचले जात नाही, बाकीच्या सर्व खेळाडूंनी आपापल्या जागेवर जायचंय। समय के बारे में ध्यान रखना दोनों ही टीम के कैप्टन। पानी मैदान शत मध्य घेतला जाता है फलंदाजी माध्यमातून। पाहूया दीपू माली ने तो मात्र बैट बदलली है, मोठे मोठे स्ट्रोक पाहायला मिळतील का दिवाळी चषका मध्ये। एमपीएल मध्ये संपूर्ण ग्राउंड गाजून ठेवला होता, तब्बल 16 षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते। सध्या BC4 फॉर्मेटमध्ये अजून एकही चौका आलेला नाही दीपेश माली याच्या बॅटमधून। दुसरं मॅच चालू आहे त्याचं, पहिल्या मॅचमध्ये तो पहिल्या चेंडूवर आउट झाला होता, आतापर्यंत 3 धावा आलेले आहेत। रझाक गोलंदाजीमध्ये परिवर्तन, सरवली एन कडून रझाक, शॉर्ट पिच चेंडू वेगवान गतीचा हा स्ट्रोक पाहायला मिळते, तितकं चांगलं फील्ड देखील पाहायला मिळते। दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न नकारताना दीपेश माळी, एक सिंगल धाव, चांगला क्रिकेट। तुमच्या भेटीला येत आहे ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग TDBL, त्यामध्ये देखील जय पवार सर यांचा पॅनल तुम्ही नक्कीच बघणार आहात, जल्पेश भुईर अँड कंपनी GTC, BRPL मध्ये देखील JP पॅनेल आणि GTC यांचा लाईव्ह लीगच तुम्ही बघणार आहात। यावर्षी भरपूर क्रिकेट होणार आहे, प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक शहराशहरामध्ये देखील क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल। रझाक बिगिट करायचं होतं, खूप चांगला फील्ड पोझिशन पाहायला मिळालं, जवळजवळ 3 धावा संघाला वाचवताना बाईचा इशारा अलग अंदाजामध्ये मिस्टर हॅरी यांच्या माध्यमातून।
हॅरी यांनी देखील भरपूर प्रभावित केले, जे पी पॅनेलचं भरपूर नाव त्यांनी देखील केलंय, पण त्यांच्या भूमिकामध्ये नक्कीच नागझरी स्पर्धेमध्ये मिस्टर हॅरी यांचं काम खूप चांगलं राहिलं होतं आणि प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला होता त्यांना. पुन्हा एकदा इनफील्डच्या वरतून खेळायचं होतं, डायरेक्ट हिट झालं होतं, धाव कंप्लीट झाली आहे. आज शांत क्रिकेट दीपेश मालीचं पाहायला मिळतंय. मला वाटतं की समोर यशपाल मालीसारखे चांगले लेजंड क्रिकेटर आहेत आणि त्यांचे बंधू खेळत आहेत खेळपट्टीवर शांत दिमागाने. पाच सिंगल पाच चेंडूमध्ये दीपेश माळी याच्या माध्यमातून, विजेंद्रच्या बॅटमधून एक चौकार, दोन चेंडू डॉट, चार सिंगल. चांगली गोलंदाजी रजाकची. रजाक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, विकेट करायचं होतं, आऊट द्यायचं अपील केलं होतं. रनआउटचा विकेट इथं मिळेल. विजेंद्र पाटील बॅक टू डगआउट. हा चांगला क्रिकेट नाहीये. एक चांगली भागीदारी पाहायला मिळाली होती, मात्र कुठेतरी ही भागीदारी डोकेदुखी ठरली होती आरडी 440 ओली संघासाठी. मित्र म्हणे विजेंद्र पाटीलने विकेट टाकलाय, भरपूर चेंडू डॉट झाले त्याच्या माध्यमातून. रोहन काय म्हणणार, धावांचा विचार केला तर 38 धावा धावपलकावर आहेत. निश्चितच जर पाहिलं तर एक फायटिंग टोटलकडे जर जायचं असेल, एक फायटिंग टोटलकडे जायचं असेल तर 50+ जाणं गरजेचं आहे. नक्कीच एक चांगला उल्लेख केलाय रोहन पाटील यांनी की 50+ जाणं खूप गरजेचं आहे, कारण की चांगली गोलंदाजी आहे आरडी संघाकडे देखील. हे देखील विसरून चालणार नाही आहे, चांगले फिनिशर आहेत व्हिक्टोरियन स्पोर्ट्स संघाकडे. जसं सोएब मेमन याने षटकार मारून सामना फिनिश केला होता मागच्या मॅचमध्ये. नवीन फलंदाज किरण पाटील, मॅन फ्रॉम सहाबाद, एक वेगवान गतीचा गोलंदाज आहे, मात्र क्रमांक 4 फलंदाजी करण्यासाठी आलाय. रझाक अतिशय सुरेख कडक पंच पाहायला मिळते, शतरक्षक भरपूर दूर आहे, चेंडू सीमापार, चौका. चेंडू तर बाउंड्रीच्या मागे गेला आहे. धावसंख्या 42 धावा धावपलकावर. चांगली रणनीती आहे दीपेश माळी याची, कारण की विजेंद्र आउट झाल्यानंतर किरण पाटीलला बोलवण्यात आलं आणि किरण पाटीलने जो काम आहे तो करण्याचं काम सुरू केलं आहे. त्या किरण पाटीलच्या बॅटमधून एक चौकार तुम्हाला पाहायला मिळत आहे. प्रेक्षक वर्ग सकाळपासून इथं उपस्थित आहे, कारण की बीसी फॉर्मेटचं क्रिकेट, एक उंच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. हो, सूर्यकुमार यादवच्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू, षटक कंप्लीट, चार षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा येणारे, अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून किती धावा येणं गरजेचं आहे रोहन पाटील. एक शेवटचा षटक आहे, आखरी ओवर, 6 गेंदे बाकी आहे. रोहन पाटील क्या लगता आपको? संदेश पाटील जर आपण पाहिलं तर 10 अधिक धावा होणं म्हणजे निश्चितच 50+ जाणं इथून मात्र गरजेचं असणार आहे आरडी 440 या संघाकरता. विचार केला, पहिलं षटक हाताळलं शेखर दळवी याने, त्याच्यामध्ये धावसंख्या धावा खर्च केला या 14. विशाल पाटीलने दुसरं षटक हाताळलं, त्याच्यामध्ये 10 धावा खर्च केल्या. साकीब खान याने तिसरं षटक हाताळलं, 11 धावा खर्च केला. त्यानंतर मात्र जर आपण विचार केला तर रजाक याच्या षटकामध्ये एक षटक हाताळलं, 7 धावा खर्च केला. धावसंख्येला कुठेतरी लगाम लावण्याचं काम इथून मात्र केलं गेलं आहे. आतापर्यंत गडी बाद झाले ते 19-4. खूप चांगला उल्लेख केला रोहन पाटील याने, 42 धावा धावपलकावर शेवटचा षटक आहे आणि शेवटचा षटक टाकण्यासाठी साकीब खान कंटिन्यू गोलंदाजी करणार आहे आणि समोर तितकंच चांगला फलंदाज दीपू माली. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, साकीब खान विकेट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये. सिंगल धाव कंप्लीट केली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगलं होतं, मात्र 2 धावा कंप्लीट करताना दीपेश माळी. रनिंग बिटवीन विकेट खूप चांगलं पाहायला मिळालं दीपूच.
या षटकामध्ये एक प्रयत्न निश्चित असेल, दीपेश माळी जी स्ट्राईक आहे ती आपल्या स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल, आणि तोच प्रयत्न पहिल्या चेंडूवरती झालाय. पुन्हा एकदा साकिब खान बिग हिट करण्याचा प्रयत्न वारंवार, आता मोठे फटके खेळण्याचं काम सुरू केलं दीपू याने. बॅटवर चेंडू येत नाहीये. चालू हंगामाला MPL गाजवलं, BC4 टूर्नामेंट गाजवता आली नाही आतापर्यंत दीपू याला. एका षटकाराची अपेक्षा असेल त्याच्या कडू होऊन पुन्हा एकदा डॉट चेंडू. गेम प्लॅन बी चा वापर केलाय त्या व्हिक्टोरियन स्पोर्ट्स संघाने. स्लॉग ओव्हर मध्ये इतकी चांगली गोलंदाजी हाताळणं म्हणजे खूपच महत्वपूर्ण कामगिरी आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम के कॅप्टन. षटकार मारण्याचा तर प्रयत्न नक्कीच होता या चेंडूवर, बॅटवर आला नाहीये. रविश मोमीन चेंडूवर येतोय. दीपू माळी वारंवार प्रयत्न करतोय सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करताना. दोन धावा मिळत आहेत, धावा धाव पलकावर लागलेल्या आहेत त्या म्हणजे 46 धावा. पांडुरंग धर्मा पाटील फॅम टीम, धनेश इलेवन कुकसे टीम, टीमचे कॅप्टन आलेले आहेत अजय भुईर. आपलं हार्दिक स्वागत आहे. SK इंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन सूरज केने आपण देखील यायचं आहे. यानंतर होणारा सामना बिग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. साकिब खान भरपूर अपेक्षा होती दीपू याच्याकडून, भरपूर स्ट्रोक पाहायला मिळाले. बॅटवर व्यवस्थितरित्या आले नाहीये चेंडू. दोन दोन धावा जोडताना आपल्या संघाला. धावसंख्या धावपलकावर 48. काय म्हणशील रोहन? निश्चितच जे आपण भाकीत वर्तवलं होतं 50+ कडे जाण्याचा प्रयत्न असेल, तोच प्रयत्न आतापर्यंत होताना दिसतोय या षटकामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये, आणि या शेवटच्या चेंडूवरती काहीतरी करामत ही करून दाखवावी लागेल. कारण की बऱ्याच वेळेस असं घडलंय शेवटच्या चेंडूवरती ज्या गोष्टी घडल्यात त्या दुसऱ्या इनिंग मध्ये या पथ्यावर पडलेल्या पाहायला मिळतात. अगदी बरोबर, चांगला उल्लेख केला रोहन याने. कारण की नेहमी आपण बघितलं टेनिस क्रिकेट बॉलमध्ये आखरी गेंद शेवटचा चेंडू साकिबचं, शेवटच्या चेंडूला देखील सीमा पार पोहोचवता आलं नाहीये. एकदा कंप्लीट केली आहे, दुसरा धाव होईल का पूर्ण? सहजरित्या दोन धावा दीपू माळी कंप्लीट करताना. अल्पेश गायकवाड सांगायचे तर आपण किती धावा दीपू याने बनवल्या किती चेंडूमध्ये. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे. SK स्पोर्ट्स आणि धनेश स्पोर्ट्स. चांगला खेळ नाहीये दीपूचा आजच्या दिवसामध्ये. 11 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 13 धाव बनवण्यात आलेले आहेत. आपण शेवट नक्कीच गोड केल्या दोन धावेने. पंडितदादा चौधरी सरोली गावचे माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो आपण यायचं. पंडित चौधरी दादा सरोली गावचे माजी सरपंच त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला सूरज केने, दुसऱ्या बाजूला हेड असं कॉल आहे आणि आलेलं देखील हेड आहे. फक्त निर्णय कळवायचा आहे अजय. नाणेफेकी जिंकले काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी शुभेच्छा. चुके मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जय पवार सर आणि मुन्ना पठाण सर, GP पॅनेलच्या माध्यमातून अंपायर्स ट्रॉफी 2022 स्पर्धेचा पहिला दिवस, उद्याचा दिवस देखील खूप चांगला राहील या स्पर्धेचं. मात्र उद्या तुम्हाला चांगला आवाज ऐकायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. व्हॉइस ऑफ वाकलन ओमकार शेटे यांचा देखील आवाज उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही ऐकणार आहात. कारण उद्यापासून BTPL सुरू होणार आहे, भादवड टेमकर पाडा प्रीमियर लीग. द ग्रेट व्हॉइस ऑफ मुंबई हरेश पांड्या सर, ठाण्याचा एक बुलंद आवाज सिद्दीक भाबे सर असतील आमच्यासोबत, मानेरेचा बुलंद आवाज राहुल भुईर असतील, आणि मी स्वतः देखील आणि अल्पेश गायकवाड. उद्याचा पॅनल कडक आहे BTPLचं. 51 धावांचं आव्हान आहे. मोस्ट वेलकम. गेल्या अनेक वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून NR बोरपाडा असो किंवा RD 444 ओली असो, बंटी शिल्के दादांचं भरपूर श्रेय असतो टीम संघासाठी. त्यांचं आगमन झालंय. मनापासून हार्दिक स्वागत आहे. GP पॅनेलच्या माध्यमातून बंटी शिल्के यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम बंटी शिल्के. हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है. RD को RD बनाने में बहुत बड़ा रोल बंटी शिल्के का रहा है.
51 का लक्ष्य रखा, हालांकि बल्लेबाजी उतनी सफल नहीं हुई थी, खासतौर से दीपेश माली ज्यादा सरदर्द नहीं बने। ओपनर भेजना है विक्टोरियन स्पोर्ट, बैट्समन पाठवून द्यायचे प्लीज। एक मैच यानंतर होणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये। अगला मुकाबला मैच ऑफ इवनिंग आप देखने जा रहे हैं, पांडुरंग धर्मा पाटिल और विश्वास पाटिल फैम टीम, धनेश कुकसे बनाम शुमैल सुसे फैम टीम, एसके एंटरप्राइजेस भिवंडी। ओपनर भेजना है, लास्ट ऑफिशियल कॉल है आपके लिए शेखर दलवी प्लीज, वेच्या बाबतीत आपण थोडे सहकार्य करा। आयोजक तुमच्यासाठी संपूर्ण दिवस थांबू शकतात, मात्र जो सूर्यनारायण जो आहे अस्तलाला जात आहे त्याला कोणी रोकू शकत नाहीये। भारतीय वेळेनुसार हा क्रिकेट नक्कीच 5:15 वाजता बंद होत असतो, मात्र सध्या तरी आपण भिवंडी तालुक्यामध्ये 6 वाजेपर्यंत क्रिकेट खेळला जात आहे। आइए मैच की शुरुआत सिद्दीक बाबे के साथ, क्या लगता है सिद्दीक बाबे सर 51 रन बनाने 5 ओवर में? देखिए किरण पाटिल के जो 2 ओवर है वो बहुत निर्णायक रहेंगे, दानिश काजी पिछले मैच में कुछ नहीं कर पाए थे, हालांकि भिवंडी सिटी क्रिकेट का फास्टेस्ट 50 का रिकॉर्ड दानिश काजी के नाम है। एकता ट्रॉफी पड़गा में उन्होंने 9 गेंदों में अर्धशतक लगाया था। शेखर दलवी पिछले मैच में जबरदस्त बल्लेबाजी की थी, देखना है कि की मैन बन के करते हैं, लेकिन अक्षय कासार को पता है कि कब किसको कहां फिट करना है। गेंदबाजी के लिए पंकज माली, सामना करेंगे शेखर दलवी राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए। ओ स्विंगिंग यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर, यहां पे डायरेक्ट हिट और दानिश काजी गोल्डन डक पे आउट। ये काफी बार हुआ है सिद्दीक बाबे सर दानिश के साथ। देखिए कोऑर्डिनेशन यस नो वेट का मिश्रण होना चाहिए, कॉलिंग बहुत इंपॉर्टेंट रहती है। पहला विकेट गिरता हुआ आरडी पहला विकेट लेती हुई यहां पर दानिश काजी का। नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त आते हुए रजाक को ऊपर भेजा है, थोड़ा स्पीड अप करना है आपको प्लीज समय के बारे में। पंकज माली इस मरतबा बहुत ही इंप्रोवाइज तरीके से खेला है गेंद को, वाइड इज फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए शेखर दलवी ने। शेखर दलवी का वही अंदाज जो पहले मैच में था, 4 रन 1 विकेट कमाने के बाद विक्टोरियन स्पोर्ट 51 के लक्ष्य का पीछा कर रही है 5 ओवर में। पंकज माली रफ्तार बहुत अच्छी निकालते हैं भाटाले एक्सप्रेस, इस मरतबा अजीब और गरीब हुक शॉट खेला है वहां पर विजेंद्र पाटिल
डीप स्क्वायर लेग पड़ते एक रन, यहां से पांच रन एक विकेट गंवाने के बाद। कल बंटी स्पोर्ट को आप एक्शन में देखेंगे, नीलेश देसले फैम टीम। पंकज माली साये लंबे होते हुए, क्योंकि हमारे दाई और बहुत लंबे दरख्तों के झुंड है सरोली के इस मैदान पर। पंकज माली रजाक को बढ़िया यॉर्कर, वाइड यॉर्कर था, हेलीकॉप्टर ड्राइव करना चाहते थे रजाक, पूरी तरह से चूके। पांच रन एक विकेट। किरण पाटिल के ऊपर बहुत कुछ निर्भर करता है, जहां पर आरडी 4440 का सवाल है। पंकज माली, ओ क्या खूबसूरत बाउंसर, बिल्कुल कान के पास से दस्तक देता हुआ अंपायर वन फॉर दी ओवर का इशारा करते हुए, लेकिन बढ़िया पेस निकाल रहे हैं भाटाले एक्सप्रेस। पंकज माली सिर्फ पांच रन हुए हैं। इस मरतबा आउट, यस गली में आउट हो गए रजाक, दूसरा झटका लगता हुआ, और सराहना करनी होगी यहां पर पंकज माली की, एक्सलेंट ओवर टर्न फ्रॉम पंकज माली। अपन एक स्वागत आणि सन्मान करूया, सरोली गावचे माजी सरपंच पंडित दादा चौधरी उपस्थित आहेत। मी विनंती करतोय जय सरांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान आपण करायचंय। ग्रामपंचायत सरोली माजी सरपंच पंडित दादा चौधरी यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय, जय सर यांच्या शुभ हस्ते। अक्षय कासार वेरिएशन पे बहुत अच्छा कंट्रोल है उन्हें, हालांकि उनके पास रफ्तार नहीं है। प्लीज वेच्या बाबतीत अक्षय वारंवार आपण टीम मीटिंग करू नका, दीपू प्लीज एक स्कोर 9 पे पहुंचा। फुल टॉस गेंद थी, वैकेंट एरिया में खेलते हुए शेखर दलवी। अक्षय कासार अच्छा ड्राइव मिड विकेट पे, खिलाड़ी एक और रन आउट। आइए दोस्तों, हमारे बीच बंटी शिल्के साहब हैं, जो किसी इंट्रोड्यूस के मोहताज नहीं है, उनका हम सत्कार सम्मान और स्वागत करें अंपायर्स ट्रॉफी में। मैं मुन्ना पठान से कहूंगा कि बंटी शिल्के साहब का सत्कार सम्मान और स्वागत करें। मित्रों स्वागत आणि सन्मान अपन करत आहोत बंटी शिल्के यांचं। मित्रांनो एनआर बोरपाडा जेव्हा जेव्हा खेळायची बंटी शिल्के यांचं नाव आवर्जून आपण घ्यायचो। आरडी 4440 ओली संघाला बनवण्याचं काम देखील बंटी शिल्के दादानी केलं आहे, तर आपण त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करत आहोत जेपी पॅनेलच्या माध्यमातून।
जी करते हैं। पहले चेंडू पर चार धावा मिला, दूसरे चेंडू लगे से ब्रेक तो रनआउट के स्वरूप में आला है। प्लीज समय में कॉपरेट करें प्लीज। बाकी खेलाड़ू आप अपने जागे जाए, पंचाच काम कि आप मैच स्टार्ट करा। देखिए सबसे बड़ी बात है कि किरण पाटिल के दो ओवर हैं, ऑप्शंस बॉलिंग के बहुत हैं। आतिश पाटिल इस वक्त इस मैच में खेल रहे हैं, जो इस वक्त लॉन्ग ऑफ बाउंड्री पर है। संतोष मडवी आज बैकबोन ऑफ भिवंडी क्रिकेट। संतोष मडवी की कमी, पिछले साल पहला हैट्रिक किया था उन्होंने, इस सीजन का पहला हैट्रिक विनीत माली के नाम, दनेश कुकसे के। स्मार दबाव अंधी राइज, हवा में क्या पहुंच पाएंगे? ओ बहुत बढ़िया कोशिश, बहुत बढ़िया कोशिश, बहुत दूर से गए थे, हालांकि हाफ और टफ चांस था, कैच छूटा वहां पर, दो रन बनते हुए जीवन दान मिला। 100% कमिटमेंट सर, चांगला झेल झाला असता तो उत्कृष्ट झेल झाली असती या स्पर्धेची आतापर्यंत। देखिए रक्तदान, कन्यादान, ये सब बहुत अच्छे काम रहते हैं, लेकिन क्रिकेट में जीवन दान देना बहुत महंगा पड़ता है। उछाल दिया गेंद को, बाई ओर से निकल गई, 6 रन। शेखर दलवी है के मानते नहीं। ओपन के प्लेयर ने एक ही कहा था कि ये प्लेयर कहा था, बिल्कुल शेखर दलवी के इस भिवंडी क्रिकेट में बहुत कीर्तिमान है, लेकिन देखना है कि आज वो आरडी के लिए कितना ज्यादा परेशानी का कारण बनते। जो कैच छूटा था, हालांकि मुश्किल अवसर था, अक्षय का सार, अच्छी वापसी, गुड लेन पे पड़ने के बाद हल्का सा मोमेंट था गेंद में, अतिरिक्त रफ्तार भी थी, बीट किया शेखर दलवी को। स्कोर है 17 रन 3 विकेटों के नुकसान पे, 17 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। दो बैट्समैन रन आउट हुए विक्टोरियन के। 17 धावा धावपलिका पर चांगला कमबैक पाला मिलते अक्षय कासरे के माध्यमातून। स्मार दबा घुटनों के बल बैठ के गेंद को खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर विजेंद्र के पास, 1 रन बनता हुआ। 1 रन से ओवर समाप्त होते हुए 2 रन बने हैं 18, ओवर बचे 3 रन चाहिए 33। अभी भी इस ओवर में शेखर दलवी ने टीम को वापस खींचा है। क्या कहेंगे आप, ये मैच कहाँ दिख रहा है आपको? मित्र इतने एक संगेल की प्रत्येक षटका मागे एक षटकार जर आला ना तो सामना सहज रित इतना विक्टोरियन स्पोर्ट्स संघ जिंकू शकतो, कारण की 18 चेंडू और 33 धावांची आवश्यकता है। एक मोटा फटका कंपल्सरी असना गरजेज है। बिल्कुल आपने कहा कि हर ओवर में एक सिक्सर आया तो मैच विक्टोरियन जीत सकती है, मेरा अपना मानना है हर ओवर में अगर एक विकेट आया तो फिर मैच आरडी की तरफ चला जाएगा। अगदी चांगला उल्लेख केला सिद्दीक बाबे सर, मात्र जोपर्यंत खेळपट्टी शेखर दलवी है सामना नक्कीच रंगीन पाहायला मिळेल, कारण की संध्याकाळ देखील रंगीन केली आहे शेखर दलवी याने। क्वार्टरल ऑफ भिवंडी किरण पाटिल को लगाया गया, पिछले सीजन में BC4 फॉर्मेट में बेस्ट बॉलिंग फिगर किरण के नाम था, 2 ओवर 9 रन और 6 विकेट। साइंस स्पोर्ट खारबाओं के सामने जेबी कप भिनार में चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे किरण पाटिल फास्ट एंड फ्यूरियस बॉलर। समय के बारे में प्लीज, RD 2440 ओली, बड़ा मैच होना बाकी है आज के दिन का मैच ऑफ द इवनिंग। किरण पाटिल मिड ऑफ को सर्कल में बुलाया है, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को। किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, तेज गेंद कट करने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, पहले बाउंस पे फ्लाई स्लिप में, कोई रन नहीं। किरण पाटिल के जो 2 ओवर हैं वो बहुत ही निर्णायक रहेंगे इस मैच के लिए, क्योंकि शेखर दलवी बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, कुल मिलाकर 2 चौके और 1 सिक्सर लगा चुके, पहले मैच में भी 21 रन बनाए थे। किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए, ओ बढ़िया गेंद ब्लॉक ऑन में थी, ड्राइव किया डीप मिड ऑफ में,
एक रन बनता हुआ, एक रन से स्कोर आगे सरकता हुआ विक्टोरियन स्पोर्ट्स का पहुंचा है 19 रन सिंगल विकेट। सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करने से भरपूर प्रयत्न सुरू होते शेखर जे, मतलब एक धाव समाधान मानते हैं हुसैन खान। हुसैन खान याच्याकडे देखील क्षमता आहे, सिद्दीक बावे सर मोठे फटके खेळू शकतो। देखिए इस मैच को विक्टोरियन को जीतना होगा तो शेखर को आखिरी गेंद तक वहां रुकना होगा, और अगर जीतना आरडी को तो पहले शेखर को वापस करना होगा। हालांकि हुसैन खान ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए बहुत जाने जाते हैं, गरम खून है। आमदार चषका मध्ये सिद्दीक बाबे सर पहिलाच मॅच खेळला होता विक्टोरियन स्पोर्ट आणि 85 धावा चेस केल्या होत्या, असं वाटलं नव्हतं की विक्टोरियन स्पोर्ट नवीन संघ नावारूपाला आला आणि हुसेने त्यामध्ये 45 धावांची इनिंग पेश केली होती। किरण पाटील इस मरतबा झुक का टर्न कर दिया ऑन साइड में, विजेंद्र बहुत दीवार बने हुए डीप स्क्वायर लेग पर, एक रन आता हुआ मिसडायरेक्टेड यॉर्कर था, नीची बैकलिप से टर्न कर दिया था, एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन 3 विकेट 20 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। पहले इनिंग मध्ये सिद्दीक बाबे सर 4 चौकार आणि एक षटकार आला होता आणि आता सध्या आपण जर बघितलं एक षटकार आणि 2 चौकार आल्यात। किरण पाटील लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, तेज तर्रार गेंद स्वीप लगाने की कोशिश। किरण पाटील के सामने ये शॉट खेलना जोखिम भरा रहता है और इतना आसान भी नहीं रहता है। टार्गेट केला जाता है शेखर दलवी याला, गोलंदाज किरण पाटील याच्या माध्यमातून मोठे पटके मारून दिले जात नाहीयेत, आजादी दिली जात नाहीये सिद्दीक बाबे सर। 4 गेंदों में सिर्फ 2 रन दिए किरण पाटील ने, हालांकि विकेट नहीं मिला है उनको लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए। पटकी हुई गेंद फोर्स किया बैकफुट पे जाके, मिड ऑफ सर्कल में है, गेंद उनके ऊपर से निकल गई 2 रनों के लिए। हालांकि शॉट में नहीं था दम, रन मिले कम, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा 22 3 विकेटों के नुकसान पे। अब यहां से सिद्दीक बाबे सर एक लंबा स्ट्रोक आना जरूरी है, 4 रन बने अब तक 5 गेंदों में। इसके बाद एक और ओवर, लेकिन आखिरी ओवर फिर किरण पाटील आएंगे। मैच के तुरंत बाद धनेश कुक से अपना फील्ड सजाना है और एसके आपके ओपनर तैयार रखना है। किरण ओ बोल्ड कर दिया, शेखर दलवी को चलता कर दिया किरण पाटील ने, जो विकेट चाहिए थे आरडी को वो हासिल करते हुए कोटरेल ऑफ भिवंडी। जब विकेट की आवश्यकता होती तो विकेट मिला थे आरडी 440 ओली टीम संघाला। सर आप फलंदाज लगेच यायचे आणि आपापल्या जागेवर जायचे सर्व खेळाडू ने। यानंतर अजून एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, नाणेफेक झाली आहे धनशिलियन कुक्से संघ आणि एसके इंटरप्राइजेस टीम संघामध्ये लढत। 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे अजूनही। नए बॅट्समॅन रवीश मोमीन, कुछ खिलाडी हैं जो अपने चाल से जाने जाते हैं, कुछ अपने बाल से जाने जाते हैं, उसमें एक नाम रवीश मोमीन का है। चलने का अंदाज अलग है, लेकिन चलेंगे जब जब उनका बल्ला चलेगा, क्योंकि 2 ओवर में आप रन जो चाहिए 29 रन, डू और डाई की स्थिति विक्टोरियन के सामने। हालांकि बोलिंग बहुत अच्छी रही थी विक्टोरियन की। नहीं सर, या धावा बनू शकतात जर एखाद्या गोलंदाजाला टार्गेट केलं ना फलंदाजाने, या धावा बनू शकतात। पहिल्या चेंडूपासून आक्रमण केलं तर या धावा नक्कीच बनतील। अक्षय पाटील मॅन फ्रॉम खारबाव गोलंदाजाला आणि हुसैन खान समोर खेळण्यासाठी सज्ज आहे अक्षय पाटील। मॅच की सुरुवात करणे अंपायर्स, अजून एक सामना खेळवायचा आहे। मिस्टर हॅरी लक्ष असू द्या, मिस्टर हॅरी थोडा हरी। यस, गेंदबाजी में अक्षय पाटील मैन फ्रॉम खारबाव, सामना करेंगे उनका बैट्समैन हुसैन। लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए अक्षय पाटील। एसके स्पोर्ट भी कील कांटे से लेस है,
फुल टॉस गेंद डाउन द ग्राउंड खेला है 6 रन। अब क्या कहेंगे सिद्दीक बाबे सर? वाह अरे वाह, जामबारी लेबारी। हैरी ऐसा लगता है कि हैरी के बदन में कहीं भी हड्डी नहीं है। बहरहाल धमाकेदार सिक्सर आता हुआ हुसैन के बल्ले से, और अब यहां पर 11 गेंदे 23 रन। अक्षय इतना तेज शॉट खेला था, गेंद हाथ से छूटी तो बाउंड्री पे नजर आई थी। अक्षय पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए सिली पॉइंट लगा दिया गया है। स्विच इट, कमाल का शॉट, गेंद बैकवर्ड पॉइंट पे 4 रन। ऑन फायर नाउ, छुपा रुस्तम टीम लग रही है विक्टोरियन इस साल BC4 फॉर्मेट में। और शोएब मेमन ने भी तमाम ऐसे खिलाड़ी उतारे हैं जो दो दो हाथ लेने के लिए माहिर है। देखिए आप नींबू कितने बार भी खाए दुश्मन के दांत खट्टे नहीं होंगे, आपको दो दो हाथ लेना होगा, डट के मुकाबला करना होगा। 10 चेंडू ने 19 धावांची आवश्यकता है। सर्वांना चर्चेमध्ये टाकलाय सिद्दीक बाबे सर, फलंदाज हुसैन खान याने पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा इथे आल्यात। देखिए कमजोर कड़ी पे वार किया जा रहा है, हालांकि अक्षय पाटिल बहुत ऊंचे क्लास के ऑलराउंडर है, लेकिन 2 गेंदों पे जब 2 शॉट लगते हैं तो अच्छे 30 मार खान दबाव में आ जाते हैं। अक्षय पाटिल अच्छी वापसी, पिच होने के बाद गेंद कांटा बदलती हुई पहुंची विकेट कीपर के पास, ये आइडियल बॉल रहता है अक्षय पाटिल का। 9 गेंदे 19 रन, ये 3 गेंदे बहुत इंपॉर्टेंट है दोनों टीमों के लिए, क्योंकि आखिरी ओवर आरडी के पेस अटैकर किरण पाटिल करेंगे। अक्षय लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए हुसैन के लिए फिर स्विंग एंड मिस, इस मरतबा अंपायर ने व्हाइट दे दिया, व्हाइट से इशारा पंचांच्या माध्यमातून। अलग अंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते पंच हैरी ऑन फायर झाले सिद्दीक बाबे सर, जिस तरह डिसीजन दे रहे हैरी। 9-18 मैच अभी भी बना हुआ है। देखिए BC4 के मैचेस बहुत अच्छे हो रहे हैं ये जो सीजन है, इसमें ड्राइव किया बहुत तेज, ऑन ड्राइव फील्डर मौजूद हैं, 1 रन बनता हुआ। अब 8 गेंदे 17 रन, रविश मोमिन ऐसी स्थिति में मट्टी वट्टी लगा के तैयार। रविश मोमिन ने कई ऐसे मैचेस हैं जो इस तरह की स्थिति में सिक्सर लगा के एक अजीबो गरीब स्टाइल में अपना बल्ला लहराते। 7 मिनट का समय बचा है, RD 440 ओली समय के बारे में ध्यान रखना है आपको। 8 गेंदे 17 रन, 8 ball 17 नीडिंग टू विक्ट्री। अक्षय पाटिल रविश मोमिन के लिए इस मरतबा अजीबो गरीब शॉट आउट, रविश मोमिन बैक टू द डगआउट।
स्विंग एंड मिस। तो इस तरह ओवर समाप्त हो चुके हैं, चार छह गेंदे 17 रन। दोनों टीम ला रिक्वेस्ट असेल, दोनों टीम चे कैप्टन भावेश पवार एंड कंपनी, धनेश कुकसे टीम चे कैप्टन अजय भुईर, एसके एंटरप्राइजेस संघाचे कैप्टन सूरज केने, अपन दोघांनी जय पवार सरांना अपन संपर्क साधायचा आहे, दोन्ही संघाचे कॅप्टन्स अपन लगे संपर्क साधायचा आहे। सूरज केने अपन देखील यायचं, शेवटचा षटकाचा खेल बाकी आहे, 4 मिनिटाचा वेल उरलाय, प्लीज 6 चेंडू आणि 17 धावा, 6 गेंदे 17 रन। खेल की शुरुआत होती हुई किरण पाटिल, मुझे तो याद नहीं पड़ता है कि किरण पाटिल ने आखिरी ओवर में कभी 15 के ऊपर रन दिए हो या 10 के ऊपर दिए हो। वन ऑफ द ग्रेट फास्ट बॉलर इन तालुका क्रिकेट किरण पाटिल, पहले ओवर में बहुत किफायती गेंदबाजी की, केवल 4 रन देकर 1 विकेट लिया उन्होंने, वो भी शेखर दलवी का लेफ्ट आर्म राउंडी स्टंप्स। हुसैन को ड्राइव किया, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी, 1 रन। रफ्तार इतनी है जिसके सामने आप आड़े बल्ले से नहीं खेल सकते हैं। 5 गेंदे 16 रन, 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता है। मागच्या मैच मध्ये देखील किरण पाटील ने चांगली गोलंदाजी केली होती, आणि सिच्युएशन पहा, जेव्हा 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता होती, पहिल्या चेंडू एक सिंगल धाव खर्च केला, 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे, या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे। किरण पाटील स्मार्ट दबा, गेंद को लॉब कर दिया, लॉग ऑफ पे 6 रन। शॉट ऑफ द इवनिंग सिद्दीक बाबे सर, मूड बना दिया। मोहम्मद ने खड़े खड़े मस्तक पे दस्तक आतिश पाटिल के, और स्कोर अब मैच फंस गया है, 4 गेंदे 10 रन। ओवर पिच गेंद थी और गेंदबाज के पेस को सीधे प्लेट से बहुत अच्छा यूटिलाइज किया था, लॉन्ग ऑफ पे 6 रन, 4 गेंदे 10 रन। धड़कने तेज होती हुई इस मरतबा बैकफुट पे गए, कवर ड्राइव, गेंद कवर बाउंड्री की तरफ जा रही है, 4 रन। पुष्पा नाम सुन के फ्लावर्स, कर लिया हार या पार, अब 3 गेंदे और 6 रन, कमजोर दिल वालों के लिए मैच नहीं बचा है। 3 गेंदे और 6 रन, मैंने कहा था कि अभी तक किरण पाटिल ने कभी ऐसा नहीं हुआ है कि 15 के करीब रन दिए हो, लेकिन कहते हैं कि कहानियां लिखी नहीं जाती है, लिखी जब जाती है, जब वो बन जाती है। मोहम्मद ने देखिए सांगितलं असं, सिद्दीक बाबे सर झुकेगा नहीं साला, कारण शेवटच्या मोमेंटला ये 2 स्ट्रोक अतिशय सुंदर दर्जेदार पाहायला मिळाले। बिल्कुल बिल्कुल, आपने सही कहा, लेकिन दोनों टीमें ये कह रहे हैं, मैं यस अगदी बरोबर, झुकेगा नहीं साला। 3 गेंदे 6 रन, व्हाट अ मैच, किरण पाटिल मोहम्मद के लिए पुल कर दिया है, गेंद मिड विकेट पर, क्या गजब की फील्डिंग अक्षय कासार की, टीम के कैप्टन अपने टीम के लिए 2 रन बचाते हुए, 2 गेंदे और 4 रन। पिछले मैच में 2 में 5 चेते थे, शोएब मेमन ने मायरा के सामने सिक्सर लगा दिया, हृदयाचे ढोके वाढवणारा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय, कश्मकश काटी की टक्कर पाहायला मिळते दोन्ही संघामध्ये, 2 गेंदे 4 रन, कमजोर दिल वाले हट जाए, जीपी पॅनल चा पैसा उसूल सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना। व्हाट अ मॅच, किरण पाटिल इस मरतबा फिर हुक किया है, फिर अक्षय का सर, अब थ्रो सीधा आया है वहां पर, और मोहम्मद रन आउट।
अब एक गेंद में कितने चाहिए? एक गेंद और तीन रन, दो बने तो सुपर ओवर। पिछले सीजन में पहला सुपर ओवर भरत स्पोर्ट्स वल और पाइनियर के बीच में हुआ था। एक गेंद और तीन रन, ये गेंद वन फॉर दी ऑल एंड ऑल फॉर दी वन बन गई है। ये गेंद का सस्पेंड बन गया है सर। एक बात का ध्यान रखें, मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा। फेमस डायलॉग सिद्दीक बाबे सरांचा। चला फील्ड पोजीशन लाऊं घ्यायचं दीपू, एक चेंडू आणि तीन धावा। एक बात तो है कि मन जिंकले आहेत। विक्टोरियन स्पोर्ट्स भी जबरदस्त तैयारियों से इस सीजन में लग रही है। यह सकदी बराबर। देखिए पिछले सीजन में पहली जो गोल्डन सिक्स थी वो आदित्य भुईर ने लगाई थी और पहली गोल्डन बाउंड्री। सर क्या वाटो सर, इतना एक चुनौती तीन दावे हो सकता है? कुड भी तीनों हो सकता है। आरडी जीते हो सकता है, विक्टोरियन जीते या हो सकता है सुपर ओवर हो जाए। किरण पाटिल एक चेंडू आणि तीन धावा। लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए हुसैन के लिए खेल दिया है। एक रन दूसरे के लिए जा रहे हैं। कासार का थ्रो और आउट। एक रन से आरडी 4440 ने मैच जीत लिया है और इसका सारा क्रेडिट जाता है अक्षय कासार को, टीम के कैप्टन। कांग्रेचुलेशन विनोद पाटिल, बारकिया पाटिल एंड बंटी शिल्के एंड हार्ड लक शोएब मेमन। सिद्दीक बाबे से क्विक थ्रो अक्षय कासार से पाला में आला। देखिए एक बाउंड्री उन्होंने बचाई थी, वहां दो रन बचाए और क्या थ्रो किया अक्षय कासार ने, सीधा स्टंप्स पे और आउट हो गए। वहां पे बैड लक। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं मैन ऑफ द मैच है क्वार्टरल ऑफ भिवंडी किरण पाटिल।